ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेतल्या सत्ताधारी भाजपला त्याचा विसर पडल्याचं चित्र दिसलं. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या 15 तारखेला झालेल्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये अनेक कार्यक्रम झाले. शहरामध्ये मिस आणि मिसेस पिंपरी चिंचवड स्पर्धासाठी बहुतांश नगरसेविका विना मास्क यामध्ये सहभागी झाल्या. प्रेक्षकांमध्ये भाजप नगरसेवक आणि नगरसेविका मास्क विनाच होत्या, तर काही प्रेक्षक मास्कसह असले तरी सुरक्षित अंतर नव्हतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच बार रात्री 11 वाजता बंद करण्याचे आदेश पुणे महापालिका प्रशासनानं दिले. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून सुरू झाली आहे आणि काही ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून हॉटेल्स बंद केली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकांनी हॉटेल, दुकानं, भाजी मार्केटमध्ये धडक कारवाई सुरू केली आहे. विना मास्क फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये 350 अधिक नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून 1.5 लाखाहून अधिक रक्कम वसूल केली आहे. अमरावती आणि अचलपूर शहरांमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झालाय. कोरोना रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात असल्यानं या 2 शहरांसह 9 गावांमध्ये 8 वाजल्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आणि आता 1 मार्चच्या सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. सकाळी खरेदीसाठी बाजारामध्ये नागरिकांनी त्यामुळे गर्दी केली. चंद्रपूरमध्ये रुग्णवाढ होत असताना नागरिक निर्धास्त दिसतात. मुख्य बाजारपेठेमध्ये अजूनही प्रचंड गर्दी आणि त्यामध्ये अनेक जण विना मास्कच आढळून आले. सोशल डिस्टन्सिंग तर कुठेही पाळलं जात नाहीये. पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग दिसत नव्हतं. औरंगाबादमध्ये बहुतांश शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा बंद करण्यात आल्यात. सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेसना 28 फेब्रुवारीपर्यंत टाळं लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. केवळ 10वी आणि 12वीचे वर्ग हे कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत. शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागला. मनमाड शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली. यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहराच्या मुख्य चौकामध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं. सातारा जिल्ह्यामध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साताऱ्यातून जाणारे महामार्ग वगळता सर्व ठिकाणी ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातल्या शाळा सुरू राहणार आहेत, मात्र शाळांमध्ये तपासणी पथकं पाहणी करतील. गेले काही दिवस कुस्तीचा आखाडा बनत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा विरोधकांच्या उपस्थितीशिवाय तहकूब करण्यात आली. कोरोना काळामध्ये महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचं काम स्पर्शे रुग्णालय पाहत होतं, पण एकही रुग्ण उपचार न करता कोट्यवधी रुपये स्पर्शेला देण्यात आले आणि त्याचा निषेध करण्यासाठी विरोधक एप्रिन घालून सभागृहामध्ये जात होते. मात्र विरोधक जाण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी सभा तहकूब केली. भिवंडी तालुक्यातल्या वळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये चक्क औषधांचा मोठा साठा सापडलाय आणि विशेष म्हणजे सर्व औषध साठ्याची एक्सपायरी डेटही अजून संपलेली नव्हती. यामध्ये हरियाणा सरकारसाठी बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे. काही औषधं डॉक्टरांना देण्यासाठी बनवलेली सॅम्पल पाकिटं सुद्धा आहेत. गेल्या वर्षी याच ठिकाणी वापरलेले N95 मास्कही फेकलेले सापडले होते. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन अचानक भेट घेतली आणि या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजेंचे मामा नाशिकमध्ये असतात आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ही भेट घेतली असून दोघांमध्ये कोणती चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येतं. ऐन महागाईमध्ये मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे, कारण मुंबई महानगर परिसरातल्या रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता 3 रुपयांनी महागणार आहे. रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी आता 18 ऐवजी 21 रुपये मोजावे लागतील, तर टॅक्सीसाठी 22 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 6 वर्षानंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण न्हावाशिवा टप्पा 3 मधल्या पाणीपुरवठा कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमामध्ये ठाकरेंनी टोलेबाजी केली, लॉकडाऊनमध्ये प्रदूषणाची पातळी खालावली आणि त्यामुळे हिमाचलमधून हिमालय दिसायचा, पण त्यावेळी मी गच्चीवर जाऊन दिल्ली दिसते का हे पाहत होतो असं वक्तव्य ठाकरेंनी केलं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात कोल्हापूरमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एका झाडाला दुचाकीला फासावर लटकवलं. सर्व पक्षीय कृती समितीने हे आंदोलन केलं. इंधन दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही प्रयत्न करत नाही असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. सह्याद्रीची उंची म्हणजे